विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। खानापूर मतदारसंघात सर्वत्र पाणीच पाणी होणार। खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी खानापूर मतदारसंघातील पाणी प्रश्नावर कायमचा मिटावा यासाठी तब्बल 99 कोटीचा निधी आणला आहे। या कामामुळे मतदारसंघातील पाणी प्रश्नांवर मात करता येईल। प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार असल्याने सर्वत्र पाणीच पाणी अशी मतदारसंघाची अवस्था होणार आहे। या निधीच्या माध्यमातून खानापूर आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावात जलसंधारणाची मोठी कामे केली जाणार आहेत। काही तलाव नव्याने बांधले जातील तर जुन्या तलावांच्या खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम केले जाणार असून यामुळे मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमचा सोडवला जाणार असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे। चला पाहूया काय म्हणालेत आमदार अनिल बाबर। त्या दृष्टीने विचार करून काही बंधारे आणि काही तलाव निर्णय योजने बसवायचा प्रयत्न करून आपण केलेला आहे। तर खानापूर तालुका, आटपाडी तालुका, तर मागच्या वेळेस खानापूर तालुक्यात बंधारे नवीन जाहीर झाली, त्यावेळेला आटपाडी तालुक्यात बंधारे, पण आता अर्धा तालुक्यातले नप्पा तलाव एक मोठा नरशेवाडीला आहे। तो माझ्या साधारण अंदाजानं 30-32 कोटी रुपांतरित केला आणि पुन्हा नरशेवाडीचे बंधारे आहेत, पुन्हा आतपूरला आता अशा अनेक साईट भरपूर काढतात आणि जुने जे दुष्काळामध्ये काही पालन तलाव झाले होते, काही रोजगारांनी झाले होते, जुन्या काळात काय पालन तलाव झाले होते, जिथं भूसंपादन होणार नाही, शेतकऱ्यांची संमती असेल अशा ठिकाणी काही आपण इथं अगोदर केले, खानापूरला केला, दिवण्याला केला, गरज्याला केला, असे जे केलेले तिथं तरी पाणी साठवण्याची क्षमता वाढवायची, क्षमता वाढवली तर त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या काळामध्ये होतो, त्याचा विचार करून जलसंधारण विभागाकडून आपण हे सगळ्या तलाव बंधारे केलेले आहेत। या कामामध्ये जलसंधारण मंत्री आपले शंकरराव गडाख यांनी आणि अधिकाऱ्यांनी फार मला मोठ्याची मदत केली, म्हणजे सर्वे करण्यापासून आपण त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष मंजूर होऊन आता झाले। आता पुढच्या काळामध्ये राहिलेल्या साईट कुठं आहेत ते बघायचा प्रयत्न चालू करायला, आता बंधाऱ्याच्या थोड्याच साईट राहिलेल्या आहेत, तेवढ्या साईट झाल्या की बंधाऱ्या साईट संपते। आता जे जुने पाझर तलाव आहे तिथं आता आपण कारव्याचा पण केला होता, पण काही ठिकाणी आता उंबळगावचा मंजूर केला आहे, तर काही ठिकाणी जरा वाटाघाटी करायला होतं, म्हणजे 4-5 फूट एखाद्या पाणी ओसरत नाही शक्यता त्यांच्या शेतामध्ये, तर तसं त्यांची संमती आहे का असं बघून पूर्ण आपल्याला हे करायचं आहे। तर साधारणपणे विहिरीस तुम्हीच मारा आणि 90-92 कोटीचे आपण कामाला मंजुरी आणली, 98-95 लाखाच्या कामाच्या मंजुरी आणलेले आणि हे सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फार मोठं पाण्याची क्षमता या मतदारसंघामध्ये वाढणार आहे आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यामधनं अन्य पण पर्याय आपल्याला शोधता येतील, की जिथं मी परवा पेडवरून येताना बघितलं, मी गाडी थांबवली की अशा साईट आहे की त्याला कॅचमेंट नाही, पण आपण टेंबूतनं पाणी त्याला देऊ शकू, अशा ज्या साईट आहेत त्या पुढच्या काळात करायच्या आहेत। आता आपण मोठी बुद्रुकला तशी आपण साईट आहे ती आपण मोठी करतोय, ते पाणी उपलब्धतेचा दाखला
येत्या 8-15 दिवसात ती उपलब्ध होईल. ती उपलब्ध झाली की तो सुद्धा मोठा तलाव आपण साठवण तलाव करतोय. ते साठवण तलाव झाला की त्या टिंबू आल्यानंतर त्या गावाचं म्हणजे मोठी बुद्रुकचं सगळी जमीन पाण्याखाली. सहाव्या टप्प्यात ती आहे आणि हे दोन्ही गोष्टी झाल्यानंतर चांगल्या प्रकारे ते क्षेत्र पाण्याखाली येईल या दृष्टीने प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय. पुढच्या काळामध्ये राहिलेल्या म्हणजे आता 15 दिवसानंतर प्रत्येक गावात जुना पादर तलाव आहे का, तिथं पुन्हा दुसरी नवी साईट आहे का, जुन्या पादर तलावात काय करता येईल, बांधाऱ्याची किती साईट झालेली आहेत आणि किती उपलब्ध आहेत, असा सगळा डेटा तयार करतोय सगळ्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावांचा. आणि प्रत्येक गावाचे पुन्हा कुठं एक विशिष्ट गावातच झाली कामं असं होऊ नये म्हणून प्रत्येक गावाचा सर्वे करून असे बंधारे आणि पादर तलाव आणि साठवण तलाव म्हणजे रूपांतरित साठवण तलाव करायचा प्रयत्न करून आपण सगळा तालुका मतदारसंघ आपण पाण्याखाली आणायचा प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की त्याचं चित्र म्हणजे छोटी पुन्हा भूगर्भात पाणी वाढणार त्यामुळं चांगल्या प्रकारे म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणाच्या गोष्टी सगळ्या बोलल्या जातील त्या पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होईल. काही ठिकाणी जरा वन खात्याची अडचणी आहे त्या वन खात्याच्या अडचणीवर सुद्धा आम्ही समजावून सांगायचं. छोटी वन खात्याची झाडं जगायची असली, वन्य प्राणी जगायचे असले तर पाणी पाहिजे असेल तर त्यांना त्यांचा नुकसान न करता आपल्याला कशात तलाव या साईट म्हणजे आता कसं एक साईट आहे विजयनगर तालुका तालुक्यातला आहे तर अशाच जे साईट आहे त्या साईटसुद्धा आपण पुढच्या काळामध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहोत.